या महाराष्ट्रात चाललंय काय? हे शिंदे फडणवीस सरकार एका बाजूने सांगतात आम्ही गोरगरीब जनतेचं सरकार आहे, सर्वसाधारण लोकांचं सरकार आहे. अरे खोटं बोलताय तुम्ही, फसवणूक करताय लोकांची. आज सर्वत्र जर पाहिलं तर तुम्ही गोर गरीब जनतेला वेठीस धरताय. त्या कोकणामध्ये राजापूरमध्ये रद्द झालेली रिफायनरी पुन्हा जबरदस्तीने बळजबरीने तिथल्या गोर गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्यांना हुसकावून तिथे रिफायनरी आणण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. एका बाजूने एवढी तिथे गर्मी चालू आहे, उष्णता चालू आहे, आताच खारघरमध्ये अनेक लोक त्या उष्माघाताने मृत्यू पावलेले आहेत आणि तरीही यांचं समाधान झालेलं नाही. हे खुनी सरकार आहे. ह्या देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत, तसेच राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, हे दोघं मिळून त्या राजापूर तालुक्यातल्या जनतेला वेठीस धरतायत, कोकणातल्या जनतेला वेठीस धरतायत, त्या बहुजन समाजाला कोकणी जनतेला वेठीस धरतायत. मोठ्या प्रमाणात तिथे कुणबी समाज आहे आणि त्यांना घरातून उकसवून ओढून काढून पोलिसांना पुढे करतायत, तडीपारीच्या नोटीस देत आहेत, लोकांना अटक करतायत आणि त्याच्यावरती सुद्धा त्यांचं समाधान होत नाहीये. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात फौज फाटा आणून त्या गोर गरीब जनतेला गावागावातून फिरून घाबरवतायत आणि त्यामुळे आज लोकांमध्ये उद्रेक निर्माण झालेला आहे. जर आज तुम्ही तिथे सर्वे करण्यासाठी जमिनीचा मोठ्या प्रमाणात पोलीस फाट्यासह उतरताय आणि जर यदा कदाचित जर काय वाईट प्रसंग घडला तिथे तर त्याचे सर्वस्व जबाबदार या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तिथले पालकमंत्री उदय सामंत असतील. माझी सर्व राजकीय पक्षांना सर्वसाधारण जनतेला विनंती आहे की या सरकारने हात चालवलेला जो लोकांवरती अन्याय आणि अत्याचार आहे ह्याच्या विरोधात सर्वांनी एकत्र उभं राहिलं पाहिजे आणि यांचा बिमोड केला पाहिजे. हे जे तडीपार करतायत लोकांना, माझं तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगणं आहे, आज तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही लोकांना गोर गरीब जनतेला तडीपार करताय, पण लवकरच तुम्हाला सत्तेतून तडीपार करणारा वरती परमेश्वर बसला हे विसरून चालणार नाही तुम्हाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.